आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे श्रोतेहो प्रसारित करीत आहोत मराठी नभुनाट्य लागली वाट लेखक देवेंद्र दोडके दिग्दर्शक अशोक जांभुळकर आणि सादरकर्ते विजय हावरे ऐकूया तर मराठी नभुनाट्य लागली वाट हे हे बघा बघा सत्यवान तुमचं जे काही म्हणणं असेल ना ते माझ्या ऑफिसात येऊन बोला कंपनीच्या भंगार मालासाठी टेंडर तुम्हीच भरलं होतं की नाही बघ आता तो भंगार माल गोडाऊन मध्ये ठेवा फेकून द्या नाही तर गळ्यात बांधून फिरा कंपनी आता मी बघतोय माझे वडील नव्हे हे लक्षात घ्या ठीक आहे अँड आय वॉन्ट माय ऑल प्लेसेस क्लीन एकदम चकचकीत पॉलिश सुंदर नव ताजेपण हे सगळं पूर्ण मॉडर्न पाहिजे नितळ स्वच्छ हे बघा तुमच्या माहिती सांगतो डाग असलेली केळी सुद्धा मी खात नाही कळलं ऑफिस मध्ये एका तासाच्या आत या ओके सुनबाई अग चहा देतेस का घोडभर बर... रखमा नाही आली अजून ती आली की देईल चहा खोटर चहासाठी किती भर ओरडतात काशीनाथ अगं किती वेळा सांगितलं डार्लिंग अगं मला स्टाईल मध्ये कॅश मन म्हणून आणि खरं सांगू पाऊल निघतच नाही माझ्या घरातून हो का का बर अगं लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात नसायचं का राक्षसाचा प्राण पोपटात असतो ते तसा माझा प्राण तुझ्या या मोहक आणि खेचक सौंदर्यात आहे बघ मला इथे ते पुस्तक म्हणजे मला पण तुमच्यासारखं सारखं बोलता येईल की ते आता कसं देणार अगं सगळी जुनी पुस्तक मी तर रद्दीत विकली ना तुला तर माहीतच आहे जुने जाऊ द्या मरणा लागून ओल्डनेस इज डेडनेस अरे हो तो गोपाळ आणि माधू कडून त्या सगळ्या जुन्या वस्तू गोळा केल्यात की नाही अजून अहो सगळं बोलणं झालंय ते सगळं भंगार न्यायला आता बोहर येणं येणार आहे तीच घेईल सगळं गोळा करून ओके okay. बर मी चलतो संध्याकाळी जरा उशीर होईल मला यायला का पण अगं विसरलीस का आज आपल्या टॉमीचा वाढदिवस नाही का त्याच्यासाठी दरवर्षी प्रमाणे नवा पट्टा आणि नवी साखळी घेऊन येणार आहे मी अहो पण आज आपल्याला अण्णासाहेब गोरांकडे जायचंय ना अ पार्टीला ओह प्रकार आहे आता कंपनीच्या उभारणी तात्यांचे पार्टनर होते त्यामुळे नाही पण म्हणता येत नाही पण कसली ती पार्टी सगळे म्हातारे गळलेले पिकलेले थकलेले खचलेले पिचलेले आणि मरता मरता वाचलेले त्यांच्या आठवणी विचार गंजलेले आणि विषय ते सुद्धा आउटडेटेड काय मी पण आता माझे विचार बदलविले दुनिया कशी झपाट्याने बदलत असते आणि आपण तिथेच पुरातन युगात छे बदलत्या काळानुसार आपण आपला चेंज आणायलाच हवा ना नाहीतर काय फायदा क्या बात आहे वा अगं नाही तुरी लोक काय म्हणतात आपल्याला माहिती आहे ना आउटडेटेड कॅश मी आता घरातील सगळ्या जुनाट वस्तू सुद्धा बदलून नवीन घेणार आहे बघ अरे वा व्हेरी नाईस <laughs> अग घरी कोणी आलं की त्यांना कसं प्रसन्न वाटायला हवं शिवाय आपलं घर बघून सजावट बघून त्यांचे डोळे दिपून जायला हवेत असंच होणार यापुढे मी घरात जातीने लक्ष घालणार आहे आधी घरातील जळमट काढ काय नोकराला सांग काढायला घरात धूळ माती दिसत कामा नये हो ना स्वच्छतेची सुरुवात आपण आपल्या घरापासूनच करायला हवी नाही काय 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 तर आणि हे तुझ पॉलिश लावते बोटांना बोटांना कि न अहो तेच ते नखांना तेच ते कस बोट आणि नख याच्यात काही फरक आहे की नाही हो लाव लाव बोटाला नेल पॉलिश लाव काय हा म्हणून म्हणतो अगं आपलं घर घरातील वस्तूच नव्हे तर आपलं बोलणं आपलं वागणं हे देखील नीट नटकांनी स्वच्छ असायला पाहिजे माय स्वीट गुड कॅश मला तुला काही सांगायचंय बोल ना मला जरा समजून घे तुला समजून घेता घेता माझं तारुण्य संपत आलंय छे रे असं काही अभद्र बोलू नकोस <laughs> थट्टा गेली का तुझी नको ना अशी थट्टा करत जाऊस प्लीज ओके आता यानंतर नाही करणार मी प्रॉमिस प्रॉमिस मला ना बाबांबद्दल काय बोलायचं त्यांची प्रकृती ना दिवसेंदिवस खालावत चालली आहे आणि सारखी त्यांची बडबड सुरू असते बघ एकच एकच एक, एक वाक्य दिवसभर बोलत असतात इरिटेट व्हायला होतं रे म्हातारपण असंच असत बालपणासारखं हो पण अग अशा वेळीच तर त्यांची सेवा करायला हवी ना त्यांना गरज असते आपली आता दिवसभर मी ऑफिस मध्ये असतो बिझनेस सांभाळतो पण घरी आल्यावर मी काळजी घेतो ना त्यांची मग दिवसभर तू सांभाळायला नको त्यांना तसं नाही रे मला कंटाळा येतो बघ बाबांचा की तुझ्या सासऱ्यांचा सा? नाही काय तुला बाबांचा कंटाळा यायला लागलाय ला पण त्यांच्या ठिकाणी तुझे बाबा असते तर तरीही आला असता कंटाळा बोल ना गप्प का एक लक्षात घे लग्नानंतर सासराच आपला बाप असतो आणि त्यांचं सगळं आपल्या स्वतःच्या बापासारखं करायचं असत नाहीतर कोण करणार त्यांचं काय करायचं सांग अरे मला असं म्हणायचं होतं की त्यांना ताईंकडे पाठवायचं का नाही म्हणजे ते ताईंची फार आठवण काढतात ना म्हणून म्हंटल नाही तर असं करूयात का आपण आपल्या शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर एक उत्तम वृद्धाश्रम आहे बघ तिथं सगळ्या सुई आहेत बाबांना आपण तिथे पाठवलं तर जातील महिन्याला वीस हजार रुपये त्यांच्यासाठी कॅश बाबांसाठी तेवढा खर्च तर करायलाच हवा आपण अरे शेवटी ते आपलं कर्तव्य आहे शिवाय तिथे सगळ्या सोयी उपलब्ध आहेत डॉक्टर नर्स वगैरे शिवाय समवयीन इतरही वृद्ध आहेतच म्हणूनच म्हणते म्हणजे एका अर्थी आपलं घरही क्लीन राहील नाही हो ना तेच म्हणते मी ओके मी संध्याकाळी निर्णय घेतो चल बाय See you. Bye, Cash. सुनबाई अग अग मला चहा देतेस का घोडभर शी काय कटकट आहे या म्हाताऱ्याची देते देते हा आमच्या काशाला की नाही अशी भूल पडते माझ्या सौंदर्याची माझ्या फॅशनची वर मग मला म्हणतो टालिंग तुझं रूप त्याला सुटेबल फॅशन स्मॉड ऍक्शन मी पार पागल होऊन जातो अगदी असं वाटत मी बाहेर जाताना एखादी वस्तू नाही तर बाहेर जाणच विसरतो <laughs> पक्का काशे आहे ओ माय स्वीट सखी बक्स वेलकम वेलकम माय स्वीट होम ओ थँक्स डिअर पण काहीही म्हण हल्ली ही फ्रेंड बिन म्हणण्यापेक्षा ना सखी म्हणण्याची जी फॅशन आली आहे ना ती किती क्यूट आहे ना कॅश पण मला नेहमी असंच म्हणतो बघ ओ डार्लिंग तू मला कॅश म्हणत चल तुझ्या स्टाईल मध्ये <laughs> मग मी मुद्दाम त्याला काशीनाथ म्हणते <laughs> जाम वैतागतो तो, तो बघ आणि नेहमीच आठवण काढतो तुझी ओ माय गुड लक मला पण सकाळच्या मॉर्निंगला त्याची आठवण आली ए पण माझी आठवण का काढतो ग आणि तू असताना चल नॉटी कुठली बघ इथे पण भाषेची गंमत आहे चल आवड हे म्हणण्यात काय मज्जा आहे ना हे पण तू सांगितलं नाही मला कॅश माझी आठवण का करतो अग त्याला की नाही तुझं नाव फार आवडतं बक्स जस्ट लाईक डिलक्स हाऊ स्वीट बक्स आता माझं फक्त नावच आवडतं तुझ्या ना नवऱ्याला ए आता म्हणू का ग तुला आवड कुठली <laughs> <laughs> आज मी तुझ्याकडे मुद्दामच आले काय विशेष अगं नवीन गाडी बाय केली ना म्हणून पेडे गिफ्ट करायला कमलीये मी कमली हा म्हणजे आली ग <laughs> ओ आय <I> सी <see. laughs> यू सी ना <laughs> क्या बात है भाग्यवान आहेस बघ तू गार्डन वर गाड नवीन घेतो तुझा हसबंड अगं मीच त्याला टॉक करते रूप आणि श्रीमंती आपण टिकवावी लागते ना माझे फादर इन लॉ टोल्ड मला की रूपाची श्रीमंती आपण कमवत नाही पण श्रीमंतीचं रूप निर्माण करणं आपल्या हातात असत सासऱ्यांची एखाद्या उद्योगपतीच्या तोंडी शोभावं असं ए बक्स कोण होते ग को तुझे सासरे इंडस्ट्री नाही स्वतःची फॅक्टरी नव्हती पण मेटल्स आणि वूड बिझनेस होता त्यांचा प्रचंड व्याप असेल ना सगळा नाहीतर काय पण संबंध सदा ना कदा लोअर स्टँडर्ड लोकांशी दीडदंबडीचे घाणेरेडी आणि अशिक्षित भिक्कारडी लोक ती मी पण मुळीच जवळ करत नाही असलं लोकांना अगं मॉडर्न समाजात राहायचं म्हंटल तर थोडं स्टँडर्ड ठेवावंच लागतं ना म्हणून मी हनीला म्हंटल नवी गाडी घे आता काय तीच तीच गाडी वापरायची एक्झॅक्टली पण हनी म्हणजे तुझा नवरा ना ग या या मी प्रेमाने त्याला हनी म्हणते ए एके दिवशी घेऊन ये ना तुझ्या हनीला आमच्याकडे फार बिझी असतो ग तो सकाळी जातो तर रात्रीच्या नाईटलाच येतो घरी पण बघूया एखादी वेळी त्याला टाइम असला की येईल तुझ्याकडे अवश्य अवश्य आमचं अहोभाग्य <laughs> ए चल आता निघते मी अग अग पण काही न घेत जातेस थंड गरम काहीतरी नो थँक्स काही no, अजून आपल्या लेडीज क्लबच्या इतर मैत्रिणींकडे पण जायचंय ना पेढे द्यायला खरंच ग केवढी पॉप्युलर आहेस तू क्लब मध्ये सौंदर्य टिकवलंच फिगर मेंटेन करतेस सो so वॉट अग सौंदर्य आणि फिगर या दोन गोष्टींशिवाय मला जगातील कुठल्याच गोष्टींची पर्वा नाही सुनबाई अग निदान पाणी तरी दे गळा सुकलाय ग माझा माझी मा मैत्रीण आली आहे तिच्याशी जरा महत्वाचं बोलते आणि देते तुम्हाला पाणी ई बक्स पण नक्की तुझ्या हनीला घेऊन अगं हंड्रेड पर्सेंट अशा मॉड मैत्रिणीशिवाय शिवाय त्यांच्या पॉश बंगल्याशिवाय कुठं जायला आवडतच नाही मला मी माझा बंगला आणखी पॉश करणार आहे कॅशला ला म्हटलं जुन्या सर्व वस्तू आता या घरात नको अगो सात वर्ष झालीत ना आमच्या लग्नाला करेक्ट डिसिजन घेतेस तू करेक्ट वेळेवर अचल बाय हा आता मी गो हा परत अर्लीच कमी सोबत माय हजबंड ओके बाय सखी बाय 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 हॅलो हॅलो या स्पीकिंग हां बोल काश्या कसा काय फोन केला हो 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 ोबाड फोडून बच्चाळी फाडून कोनाळ्यात ठेवून गोठ्यातल्या मशीची पाठ खाजवायला मी काही बोलले का तुला तू मस्त बोलशील पर म्या बोलू पाहिजे ना तुला आंधळी फक्त एकट्या माझाच लागला तुझा नाही लागला मला अगं दोघींचा एकमेकांना लागला ना टू गेदर एक गेदर मेदरवाली पर माझ्या तांडाने आंधळी असं काही बाहेर पडलं का आय एम सॉरी तुमच्या त्या डोक्यावरच्या टोपलीमुळं जजमेंट चुकलं माझं काय म्हणालीस पुणे शिव्या देतीस भावाने अगं अंदाज चुकला असं बोल ना सरळ सरळ वी इंग्रजीत आणि पुन्हा ध्यानात ठेवाचं माझ्याशी खाजवायचं नाही नाहीतर झिंग्या धरून धरून, धरून फरपटत नील घरापर्यंत ए कोण ग तू कशाला उरटतेस म्या म्या रघू रंगूबाई गंगाराम दीडशिंगे राती कुठं म्हणाल तर लंगड्याच्या वस्तीत झोपडी म्हणलं तर मोगल्या पानाच्या टपरीजवळ झोपडीचा नंबर म्हणलं तर अजून भेटलेला नाही पर लंगड्याचा जैसा म्हणला तीन महिन्यानं झोपडपट्टी ऑथराईज झाली का भेटन आता हे समज जैसा का करतोय म्हणलं तर आमची मतच याला पाहिजेल आणि आमची मत त्याला कशाला पाहिजे म्हणलं तर त्याला अख्ख नगर आपल्या शेवेत ठेवण्यासाठी नगरसेवक व्हायचं अजून काय माहिती पाहिजे किती बोलतेस तू वाट लावशील का <laughs> हे बघ आवश्यक तेवढच बोल <laughs> आता हाय का त्यात आम्हा गरीब वडान याचं बोलणं म्हणजे इरलेल्या इरकली लुगड्यागत असतं असत माप घेऊन गरजेपुरतं गुंडाळून भागतच नाही यकाज दोन तीन गुंडाळ्या झाल्या का आपल्याला काय बोलायचं त्याचा पदर निघतो तो पदर समोरच्या ऐकणाऱ्याच्या कानावर टाकला का झालं लाज भी आणि आपलं म्हणणं ऐकणाऱ्याला भी समजत गठुड आणताय नव गशाला कोरड परत चालली आहे जरा पाणी दे अहो सारख का गोंधळ काय करताय पडलं पडल्या शांत झोप जरा वेळ रकमा आली की पाठवते कसलं गठोड म्हणतेस ग तू गठुड कसलं म्हणलं तर जुन्या कपड्याच कशाला म्हणलं तर इकायला म्या काय इकते म्हणलं तर माझा धंदाच हाय म्या काय करते म्हणलं तर बोहारीन हाय फक्त कपडे नेणार आहेस तू जुने आणि ही बाकीची सगळी अडगळ हे बघा बाकीची अडगळ म्हणलं तर सांच्याला चारचाकी गाडी घेऊन झिपऱ्या आल्यावर न्यायला जमन ए काही मानमर्यादा आहे की नाही तुला ही अडगळ न्यायला तुला माझ्या नवऱ्याची गाडी पाहिजे आणि वर माझ्या नवऱ्याला झिपऱ्या म्हणतेस अगो अगो बया गडबड झाली कसली गडबड समज न्यायची म्हणजे कस जुन स्वस्त्यात भेटलं म्हणून भरझरी नववारी लुगड झोकात नेसायचं आणि वर बिनबाह्याचं पोलक घालायचं गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि तोंडाला लाली कपाळाला मळवटाची हळद पिंजर फासली आली आणि साडी मातूर बेंबी खाली नेसली आली तू हे जे काही बोलतेस ना त्याचा अर्थ तुला तरी समजतोय का अगो बया न समजायला काय झालं साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतेय मी थोडक्यात तुमच्या बोलण्याचा परकर झॅम्परचं मॅचिंग चुकलं आता बघा झिप्रिया ठेवलेला नवरा आणि त्याची चारचाकी गाडी म्हणलं तर फेरीवाल्याची तो येऊन त्या गाडीवरनं समधी अडगळ घेऊन जाई अरे अरे कोणीतरी पाणी द्या रे औषधाची वेळ झाली आहे माझी दोन मिनिटं उशिरा औषध घेतलं तर मरणार जसे काही सगळं मिळेल सगळं मिळेल ओढू नका फुकटची कटकट आहे या म्हाताऱ्याची यांनी स्वतः बांधलेला हा बंगला आणि कंपनी आम्हाला दिली म्हणून नाहीतर हम्म हे सगळी नववारी लुगडी आणि धारवाडी चोळ्या आहेत यात त्यावर चांगली भांडी दे काय राहिलं नाही याच्यात ये कापड हिरेल कस माझ्या सासऱ्यांनी बंगलोरहून सासूबाईंसाठी आलेली लुगडी आहेत ती त्या गेल्यावर हे गाठोड स्वतःच्या कॉट खाली ठेवलं होतं माझ्या सगळ्या उत्तम साड्या आहेत चांगला टी सेट दे टी सेट बाई आमच्याकडं गरीब माणसं आम्ही देऊन देऊन काय देणार मिठाचा सट नाहीतर एखादी कपबशी काचचा वाडगा नाहीतर प्लॅस्टिकची बादली शी असल्या दळबादरी वस्तू वापरायच्या मी चल उठ इथून शेवटी थर्ड ग्रेड माणसं ती थर्ड ग्रेडच स्वत आयुष्यात वर येण्याचं नाव नाही उगच दुसऱ्याला त्रास निदान मला बीपीची गोळी तरी द्या असून बाई हे बघा अशी कितीही बोंबाबोंब बोंब केलीत ना तरी मी मुळीच लक्ष देणार नाही लहान पोरांसारखं करतात अगदी ए तू अजून इथेच आहेस चल नीक चल नीक नीक उचल उचल तुझं हे चंबू गाभार सगळं अर्धा कप चहा द्यायची सुद्धा लायकी नाही तुझी अस माझी लायकी काढतेस अग तुझा तो चहा तीर्थांग प्यायला कुडमुड शिंगी देवी हायस ग तू तू बोल। कुणाशी बोलत आहेस तू तुझ्याशी ग तुझ्याशी चिचुकले काय म्हणालीस चिचुकले वय ती बी बिनकिमतीची ताकाच्या एखाद्या चिचकुल्या कावळ्यावर निदान ही लोणच्याची दगडी तरी दिली असती पर तू वर्ण अशी स्टेनलेस स्टील दिसतीस पर तळाला तू आता बऱ्या तुझ्या झिंजा पकडून बाहेर काढू कुणाची माय व्यायली या रंगूबाई गंगाराम दीडशिंगेच्या केसाला धक्का लावायची हा पर ध्याना ठेव डोक्यावरचा केसन केस उपटून चकण्या नाऱ्याला गंगावन बनवायला देईन अगं आमच्या सारख्या थोरा मोठ्यांशी बोलण्याची तुझी लायकी तरी आहे का बराबर हाय बराबर हाय आणि आत घसा फाडून वरडणाऱ्या त्या म्हाताऱ्या जीवाची सून मनवून घ्यायची तुझी तरी लायकी हाय का भवानी तू तू माझी लायकी काढतेस माझी एम सी आहे मी एम सी म्हणूनच समदा घोटाळा झाला यस्सी वन्या परीस यशस्वी झाली असतीस तर माणूस कि असती तुला काय करतीस ग या सोन्याच्या पिंजऱ्यात बसून भवानी बोटाला रंग लावतीस त्या बोटांनी कुणाच्या डोळ्यातलं पाणी पुसलेस का दागिन्यांनी पिवळे शार हात करतीस त्या हातानी कुणाला कवा पडता पडता सावरलस, लचकत मुरडत गावभर फिरतीस पर फुटपायरीची दैना बघून तुझा गळा दाटत नाही आणि तुला समज देऊन टाकलेल्या म्हाताऱ्या सासऱ्याच्या अंगावर कुत्र्या सारखं भुंगताना तुला मिरी एवढी शरम वाटत नाही बावर्या टेलरच्या दुकानात कोपऱ्यात पडलेल्या चिंध्या गुन झालं नाही तू माझ समजलं अग भवाने म्हाताऱ्या सासऱ्याला सासऱ्याला पाणी देऊ शकत नाही तू काही चाटायचं ग तुझं देखणे पण का महागाचा नखरा तुझा, तुझा माझ मी बघेन तुझ्या उपदेशाची गरज नाही मला नाही बघता यायचं ग आपलं आपल्याला पैशाची खडी बंगल्याची बाटीक मोटारीचा पदर आणि मानपानाची जरतारी येलबुट्टी सांभाळत नव कोर लुगड काउंटरवर येतं दुकानाच्या कुठल्या तरी रंभा अप्सर याची जवानी खुलवत काय त्याचा तोरा न काय त्याची मिजास पर डोक्यावर जुन्या पत्र्याची ट्रंक घेऊन काळबाबा पळत असतो बघता बघता रंग उडतो रुबाब मिटतो डऊल इस्कटतो जर काळी पडती आणि नजरा गोळा करणार लुगड फरशी पुसायचा बोळाहून पडत अगं आज नवऱ्याच्या शोकेस मंदी हायस चिंद्या चिंद्या झाल्यावर यमाच्या गोदडीत तरी नीट जागा मिळेल का ग तुला हे बघ हे बघ तुला पुन्हा सांगते मी ए गब्बस पुन्हा काय एकदा सांगती तेवढ ध्यानात ठेव आता सांच्याला चारचाकी घेऊन माझा झिपऱ्या येईल तुमचं ते भंगार सामान यायला नाही तर तुझ्या घरातली समध्यात मोठी अडगळ घेऊन जाईल मोठी अडगळ वय स्वतःच्या घरात कुत्र्यागत जगणारा तुझा सासरा घेऊन जाऊ आम्ही बाबा वय तुझ्या नवऱ्याचा बाबा सासऱ्याला कटकट म्हणतीस ना तू त्योच तर मोठी अडगळ हाय तुझ्यासाठी तुला काय कळणार गी वाली पाया पडलं की आशीर्वाद देणारी थकून भागून झोपलं की येऊन अलगत घोंगडी पांघरणारी आपल्याला जरा उशीर झाला का मायेच्या डोळ्यांनी वाट बघणारी येडी बिन बिनकामाची म्हातारी अडगळ अगो अजाबात बोलायचं नाही मग बस घरी रंग फासून तुझ्या थोबाडाला एखाद्या भुलबी सारखी आली मोठी भुलाबाई अग मी आहे म्हणून माझी मैत्रीण असती ना माझ्या जागी तर, तर पोटभर धान्य निवडून बाजूला काढलेले खडे मारली असती म्या मग रंगू म्हणत्यात मला रंगूबाई गंगाराम दीडशिंगे हाऊ डेर यू बद्दल असं बोलायला कसली बक्स बकुळा नाव आहे तिचं बकुळा तू तू ओळखतेस बक्सला परत बक्स बिक्स करशील ना तर जिबेला टेकस ठोकीन तुझ्या लगीन वत नव्हतं तिचं लक्षण ठीक नव्हती तिची कोण करील तिच्या संग लगीन मग आमच्या झोपडपट्टीतल्या त्या मारत्यानं केली तिला बायकू काय दिसलं त्याच्या चकण्या डोळ्यानं हिच्यात कोण जाणे काय बोलतेस तू खोट बोलत नाही मी गरीब असलो तरी इमानाच्या गडव्याला पोचे नाही आले आमच्या बोलण्याच्या दमधर कळलंच तुला ती तुझी बक्स हाय का बकवास हाय शुद्धीवर येऊन बोल जरा नवीन गाडी घेतली तिच्या नवऱ्यानं मग आता एवढा जुना भंगार वडून वडून चाक जाम नाही भरणार का गाडीची भंगार कसलं धातू आणि लाकडांचा मोठा व्यापार आहे त्यांचा आमच्या मारत्याचा भय कल्याण झालं अग आमच्या सारखाच आमच्यातलाच आमच्या गतच तिचा नवरा रस्त्यावर पडल्याला तांबा पितळ लोखंड येचून आण घर घरची लाकडी लोखंडी अडगळ विकून घर भागवतो की व आणि ही सखी अग काम नग करायला मेहनत नग करायला पोकळ रुबाब पाहिजे चांगलं मारुती नाव होत म्हणजे हनुमान तर त्याचं केलं या हडळीनं हनी हनी म्हणते व भवानी त्याला ओ oh माय गॉड गॉड हाय तो फ्रॉड नाही खरं हाय हे तुमच्या संग क्लब मध्ये येती चटकून मटकून ती भवानी पहिलं पहिलं ढील दिली मारत्यानं आता जाम वैतागलं म्हणे एखाद दिवशी हिला बॉम्बस्फोटच देतो बॉम्बस्फोट वय म्हणजे सोडून देतो म्हणे कायमची काय गम सी झाली वी इंग्रजी समजत नाही तुला अग घटस्फोट म्हणतात त्याला मतलब समजला म्हणजे झालं म्हणजे तिचं सोडणार अशा भवान यांना सोडायलाच पाहिजे जाऊ दे बाई तुझ्या मुळे माझा फालतू येळ गेला जाती मी अरे ये मला पांघरून तरी दे देऊन बाई आले आले ए बाई दिसाच्या एका पांघरुणानं थंडी जाणार नाही म्हातार्याची जलम भराची हुडहुडी हाय मायेच्या उबे बिगर सरायची नाही बाबा जरा दम धरा सांच्याला पाठवते गाडी घेऊन शान माझ्या झिपऱ्याला त्यो घेऊन येईल आमच्या जुन्या पुराना झोपडीत तुमच्या सुनबाईला जुनं काय बी न ग घरात हाय काय जुनी पुरानी डबा बाटली कापड भंगार द्यायला आली गं रंगूबाई हाय काय जुनं पुराण डबा बाटली कपडा भंगार द्यायला हाय आली ग हाय कॅश लवकर आलास आणि ही सोबत कोण सौभाग्य सो अग आपल्या लग्नाला सात वर्ष झालीत ना आता तू जुनी झाली म्हणून मी या घरात नवीन बायको आणली आहे आम्ही लग्न करणार ओल्डनेस इज डेडनेस श्रोते हो आत्ताच आपण मराठी नवनाट्य ऐकलत लागली वाट लेखक होते देवेंद्र दोळके या नाटकात काम करणाऱ्या कलावंतांचा पात्रासहित परिचय इनामदाराच्या भूमिकेत अशोक गवळी रंगुबाई प्रचिती धोंड बक्स निर्मिती केवल जीवंतारे सौ इनामदार तरंग ढोके आणि म्हाताऱ्याच्या भूमिकेत नितीन मनोहर पात्रीकर दिग्दर्शक अशोक जांभुडकर અને સાદર કરતે વિજય હાઉ નિર્મિત આકાશવાણી નાગપુર